गंध अंतरीचे या काव्यसंग्रहाचे कविवर श्री मंगेशजी निरवणे, आमचे मित्र संदीप तापकीर, शिरीष काकडे, प्रसाद पवार, शेखरजी मुंदळाजी, कुलकर्णी साहेब, बापू साहेब, अनेक मान्यवर आणि सर्व भक्ती आणि शक्तीचे उपासक असलेले माझे आपण सर्व आवडते बंधू भगिनींना, मी पूजाकडे खूप वेळ पाहत होतो असं तिने म्हटलं. त्याचं कारण असं होतं की तिच्यामध्ये जी शब्दकळा आहे त्या शब्दांच्या पाकळ्या जणू काही ती माझ्यावर टाकत होते आणि म्हणून मी तिच्याकडे पाहत होतो की इतकं सुंदर संचालन करणारी आमची पूजा इतक्या चांगल्या पद्धतीने पूजा शब्दपूजा बांधू शकते त्याच्यामुळे तिचं करावं ती कौशल्य कमी आहे. फक्त एकच आहे की तिने एखाद्या टाळ्यांची गोळी सगळ्यांना वाटायला पाहिजे होती. प्रत्येकाला जे सांगावं लागेल की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, टाळ्या उत्स्फूर्तपणे आल्या पाहिजे. आज या ठिकाणी शक्ती आणि भक्तीचा जागर असं एक सुंदर आणि समर्पक नाव आमच्या मंगेशला सुचलं. हे नाव ज्यावेळेला मी वाचलं नागपूरला, त्यावेळेला आमच्या नागपूरला खूप मोठी मोठी मंडळी आहेत बरं का. आता पूजानी आमच्या संगीताताईंचा परिचय करून दिला पण एक परिचय तिने करून नाही दिला की त्याला माहितीच नाही आहे. ते म्हणजे आमच्या या संगीताताई या आमच्या नागपूरच्या सुनबाई साहेब आहेत आणि यांच्या मुलीने आमच्या सद्गुरूंच्या गीतांच्या दोन मला वाटते ना दोन गीतांना रेकॉर्डिंग त्याचं आम्ही केलेलं आहे अल्बममध्ये. तेव्हा हा जवळचा परिचय आज या कार्यक्रमामुळे झाला त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. आत्ता जो शक्ती आणि भक्तीचा जागर हा मंगेशजीना हा शब्द सुचला मला खूप समाधान वाटलं की 100 वर्षानंतर असा शब्द सुचलेला आहे. 100 वर्षापूर्वी आमच्या विदर्भामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी एक महाराष्ट्र गीत लिहिलं होतं. हे महाराष्ट्र गीत जळगाव जमोसारख्या एका छोट्या खेड्यामध्ये ते वकिली करत होते आणि त्यांनी ते गीत त्या ठिकाणी लिहिलं आणि ते अजरामर झालं. ते भाजी पेंढारकरांनी केलं. भाजी पेंढारकरांचे जे ऐतिहासिक सगळे सिनेमे होते त्यात लतादिदींनी ते गाणं गायलेलं आहे. ते गाणं म्हणजे भक्ती आणि शक्तीचा जो काही संगम आहे तो कसा आहे हे त्या गीतामध्ये फार सुरेख सांगितलेलं आहे. मला ते गीत आठवत होतं मगापासून. त्या गीतामध्ये सगळे गीत मी लहानपणी म्हणत असे पण त्या गीतामध्ये दोन कडवी मला या ठिकाणी आपल्याला सांगायची वाटतात. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा जागर म्हणजे काय आणि भक्ती आणि शक्तीचा जागर हा फक्त महाराष्ट्रातच कसा घडलेला आहे, पूर्ण देशात घडू शकला नाही, तो इथं कसा घडलेला आहे आमच्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. असं म्हणतात विक्रम वैराग्य एक जागी नांदती जरी पटका भगवा झेंडा ही डोलती धर्म राजकारण समवेत चालती शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती पसरे यत कीर्ती असी विस्मयावहा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. आणि शेवटी ते म्हणतात गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो वचनी लेखनी ही वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म
मर्म मनि वसो देह पड़ो तत्कारणी ही असे पुरुहा प्रिया मुचाए कमहाराष्ट्र देश। शक्ति आणि युक्ति, शक्ति आणि भक्ति याचा जागर हा शब्द जेव्हा मी आठ ऐकला आज त्याला मला या काव्याचा आवर्जून आठवण झाली आणि खूप आनंद वाटला की अतिशय समर्पक अशा प्रकारचं हे स्मरण शक्तीचं आणि भक्तीचं हे केवळ हिंदुस्थानामध्ये नव्हे जगामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रात घडलेलं आहे। इथला शाळा विठोबा, इथले शिवछत्रपती, इथले हे दुर्गम दुर्ग, हे सगळे या शक्ती आणि भक्तीने भारावून गेलेले आहेत। आमच्या जास्ती बोलायचं पंचायत होईल, मुद्देसून थोडंसं बोललं पाहिजे म्हणून मी थोडासा आवडतं घेतो, थोडंसं बोलतो त्यांच्या तीन गुणांबद्दल थोडं थोडं बोलतो। पहिली गोष्ट म्हणजे आमचे मंगेशराव हे गुरुभक्त आहेत। आता संगीतात त्यांनी काव्याच्याबद्दल खूप काही सांगितलं, त्या काव्यामध्ये एक सुंदर व्याख्या, पोएट्रीची एक व्याख्या एका ओळीमध्ये एका इंग्लिश समीक्षकाने केलेली आहे। पोएट्री इज नॉट द एक्सप्रेशन ऑफ लाईफ, काव्य हे स्वतःच्या मनाचं प्रतिबिंब नाही। पोएट्री इज नॉट द एक्सप्रेशन ऑफ लाईफ बट टू एस्केप फ्रॉम इट। आपल्या स्वतःच्या देहबुद्धीतून निर्माण झालेल्या जीवनाकडे प्रतिबिंब म्हणून ते नाही काव्य, तर स्वतःचं जीवनाचं किंवा स्वतःचं अस्तित्व ज्याला माणूस विसरतो त्यावेळेला काव्य प्रसिद्धी होत असते। आणि आमच्या संगीतात त्यांनी सांगितलं की त्या शिवथरगळी गेल्या होत्या, मी अनेकदा शिवथरगळीत गेलो आहे, ज्या ठिकाणी समर्थांनी दादभर लिहिला तिथे मी पण बसलो आहे, पण मला ती स्फूर्ती नाही झाली जी मंगला त्यांना झाली, कारण त्या ठिकाणी एक प्रकारच्या समाधीस्थ अवस्थेमध्ये बसल्या होत्या, म्हणजे त्या आजच्या व्याख्येप्रमाणे टू एस्केप फ्रॉम लाईफ या स्थितीवर पोचल्या होत्या। स्वतःला विसरल्याशिवाय खरं काव्य निर्माण होत नाही, आणि हा गुण आमच्या मंगेशरावमध्ये आहे याचा मला अतिशय कौतुक वाटतं। त्याचं कारण आहे त्यांची गुरुभक्ती। गुरुचं फार महत्त्व आहे, गुरुशिवाय जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही, आणि हा संस्कार संतांनी आमच्या आपल्या सगळ्या देशामध्ये सगळ्या संतांनी केलेला आहे। गंमत म्हणून मी सांगतो आपल्याला, एक आठवतं, एक कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल, छोटासा मुलगा होता, त्या दोघांचा संवाद आहे बरं का। छोटा होता, त्या मुली एवढा असेल किंवा या मुली एवढा असेल, त्यात कमालला मांडीवरती घेऊन आणि कबीराने विचारलं की बोलो बेटा सबसे श्रेष्ठ कोण आहे। आता ते लहान मूल ते शाळेत पहिल्या वर्गात काहीतरी शिकत असेल, भूगोल तिने शिकला होता, त्यांनी पटकन उत्तर दिलं की सबसे बळी पृथ्वी। तर कबीरजी त्यांना समजावून सांगितलं आपल्या मुलाला, नाही बेटा, पृथ्वी कैसी बळी, वो तो शेषनाग पर खडी। मग हा म्हणाला, ठीक आहे, शेषनाग कैसा बळा, वो तो शंकरजी के गल में पडा। मग हा म्हणाला की शंकरजी कैसे बड़े, वो तो कैलास में है गड़े। मग म्हणाले, कैलास मोठा, म्हणाले कैलास काय का बड़ा, उसको तो रावण ने उखाड़ा। मग म्हणाला का तो कमाल म्हणाला, मग रावण मोठा असला पाहिजे। ते म्हणतात, रावण कैसा बड़ा, उसको तो राम ने मारा। मग राम मोठा असला पाहिजे, मग राम कैसा बड़ा, कबीरजी म्हणतात राम कैसा बड़ा, वो तो भक्त के हृदय में खड़ा। हनुमानजीच्या छातीत आहे ना तो, वो तो भक्त के हृदय में खड़ा। ते म्हणाले, त्या कमाल म्हणाला, तो फिर पिताजी वो भक्त सबसे बड़ा, भक्त कैसे बड़ा, वो तो सद्गुरु के चरण में है बड़ा। सद्गुरु ऐसा सुरमा नखशिक मारे पूर्व
भीतर बाहर धावन जी सही भीतर चकनाचूर असं कल्याण वर्णन केलं आहे. गुरु काय असतात? हे गुरु तुम्हाला अशा प्रकारचा बाण मारतात, पूर म्हणजे बाण, इतका शूर आहे तो की नखशिकांत तुम्हाला तो बाण मारून जखमी करतो, पण जखमेचं कुठलाही ओघळ रक्ताचा शरीरावर दिसत नाही, बाहेरून काही दिसत नाही, पण अंतरंगात डोकावून पाहा तर सगळे विकार नष्ट झालेले असतात. भीतर चकनाचूर अशी ही सद्गुरूंची एक महती आहे. ती जर सांगतो म्हणतात एक तास लागेल, म्हणून तुझ्या आटोपत घेतो. म्हणून आमचे मंगेजी मिरवणे हे गुरुभक्त आहे आणि गुरु गोविंद ते आपला दोहा माहितच आहे. गुरु गोविंद दोही खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद है दिखाए, गोविंद दिए बताए. गुरु आणि गोविंद असे दोघे जर माझ्यासमोर उभे राहिले तर पहिला नमस्कार मी कुणाला करायचा असा शिष्य विचारतो, तर गुरु त्याला उत्तर देतो की ज्यांनी तो देव तुला दाखवला तो गुरु श्रेष्ठ आहे. म्हणून पहिला नमस्कार या गुरुला असला पाहिजे. आज रवी शंकरजींच्या चरणांवरती त्यांनी आपलं शिष्यत्व अर्पण केलेलं आहे. त्यांचा आशीर्वाद त्यांना आहे. त्यांची सुदर्शन क्रिया, प्राणायाम, ध्यान हे सगळं ते करतात आणि त्यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये स्फूर्ती ज्ञान हे निर्माण झालेलं आहे. मी प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की चार प्रकारचं ज्ञान असतं. पहिलं ज्ञान कुठलं? नॉलेज बाय इन्स्टिंक्ट, ज्याला उपजत ज्ञान म्हणतो. कुठलंही आता गाय आहे, गायीला वासरू जन्मलं, गायीला वासरू जन्मलं बरं का, लगेच ते तिच्या आचरणात लागतं, तिला शिकवावं लागत नाही, उपजत ज्ञान आहे. लहान मुलाला खाऊ दिसला की दडणं आपोआप कळतं. आपली वस्तू कोणी दुसऱ्याने दुसऱ्या बाळाला दिली की तो जसा हट्ट करतो आपोआप कळतो, याला नॉलेज बाय इन्स्टिंक्ट म्हणतात. आता काही ज्ञान असं की जे मिळवावं लागतं त्याला म्हणतात नॉलेज बाय ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे शिकावं लागतं. संगीत कला शिकावी लागते, लेखन कला शिकावी लागते, ज्योतिषशास्त्र शिकावं लागतं, BME व काय व्हायचं असेल टेक्निकल नॉलेज शिकावं लागतं, त्याला नॉलेज बाय ॲक्विजिशन असं म्हणतात. तिसरं जे ज्ञान आहे त्या गुरुचरणाचा स्पर्श झाल्याशिवाय ते प्राप्त होत नाही, त्याला म्हणतात नॉलेज बाय इन्स्पिरेशन, स्फूर्ती ज्ञान. तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले की आपोआप अभंग सुचायचे. अलीकडच्या काळात तुकडोजी महाराज ते डफले घेऊन सुरू झालं त्यांचं की असे एका मागे एक भजनं बोलायचे की विचार करायला वेळ मिळत नसे इतके स्फुरण, हे प्रचंड स्फुरण असतं, याला नॉलेज बाय इन्स्पिरेशन हे तिसरं नॉलेज आहे. आणि आणखीन चौथं आहे ते मात्र दुर्मिळ आहे, त्याला नॉलेज बाय इंट्युएशन म्हणतात. ते त्याची व्याख्या जर सोपी करून सांगायची असेल तर ज्ञानेश्वर माऊलीच्या पायाजवळ आपल्याला जावं लागतं. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. ज्याला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे हे जे ज्ञान आहे हे परावाणीच्या पल्ल्यावरून आपोआप फुलत असतं आणि ते अजरामर होत असतं. म्हणून ज्ञानेश्वरी अजरामर आहे. ज्ञानेश्वर जरी गेलेत तरी ज्ञानेश्वरी जर परत ते हजारो वर्ष जिवंत राहतील हे नॉलेज बाय इंट्युएशन आहे. मी सद्गुरूंना यांच्या प्रार्थना करतो की त्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा की आमच्या मंगेशरावला देखील नॉलेज बाय इंट्युएशन त्यांनी प्राप्त करून द्यावं. त्याची आम्हाला गरज आहे, कारण त्याच्याशिवाय आमचे शिवाजी महाराज जगाला खऱ्या अर्थी कळणार नाहीत. अजून खूप शिवाजी महाराज कळायचे आहेत. आपला जो भ्रम आहे, भ्रमच म्हणतो मी त्याला, की आम्हाला शिवाजी महाराज सगळे समजले, मुळीच नाही, काय समजले नाही. शिवाजी महाराजांना समजायचं तर ते म्हणजे इतकं सोपं नाही आहे. आंधळ्याची आणि त्या हत्तीची कथा आपल्याला माहीत असेल ना. हत्ती ते आंधळे होते चार पाच आणि त्या आंधळ्यांनी हत्तीला असं स्पर्श करायचा आणि त्यांच्या गुरुने विचारलं हत्ती कसा आहे, तर ज्याचा हात त्या आंधळ्याचा त्या हत्तीच्या पायाजवळ गेला तो म्हणाला की हत्ती हा केळीच्या खांबासारखा आहे.
असं हे सांगत नाही सगळं सांगितलं असं सदाशिवच्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्यांना हत्ती कळला का नाही तसं कळण्यासाठी जो डोळसपणा लागतो त्याला भगवंताचे आशीर्वाद लागतात आणि अशा आशीर्वाद ज्यांना लागतात तेच खऱ्या अर्थी अमर अशा प्रकारचं कार्य निर्माण करू शकतात आणि म्हणून त्याकरता त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी मी सुरुवातीलाच प्रार्थना करतो. गुरूंच्या बाबतीमध्ये त्यांची गुरुभक्ती आपण बघितली मंगेशरावांची. दुसरी त्यांची भक्ती आहे ती दुर्गांवरती आहे. आपण त्याचा परिचय ऐकला शिवदुर्गांवरती. मग शिवदुर्गांवरती काय बोलावं? महाराज म्हणतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. राज्याचं सार जर काही असेल तर ते किल्ले आहेत त्या काळामध्ये. बरं का? महाराज दुर्गपती होते म्हणून ते छत्रपती होऊ शकले. काय आश्चर्य का? हा महामानव अवतार भगवान शंकराचा म्हणा का विष्णूंचा म्हणा कोणाचा म्हणा पण हा जन्मला तो शिवनेरीवर म्हणजे किल्ल्यावर. त्याने स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याचा विस्तार केला किल्ल्यांवरून. बरोबर आहे ना? राहिला किल्ल्यांवर, राज्याभिषेक झाला किल्ल्यांवर आणि समाधी घेतली ती किल्ल्यावर. असा जगात एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही महापुरुष जो शिवाजी महाराजांसारखा आहे. शिवाजी महाराजांचं दर्शन मला खूप वेळ झालेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल पण शिवाजी महाराज आधी दर्शन देतात. शब्दस्पर्श रूप रसगंध अशापैकी कुठल्याही प्रकारे देतात तो भाग आज नाही मला सांगायचा. पण शिवाजी महाराज आपल्याला समजल्याचं कृपा कोणी समजू नका. शिवाजी महाराज फार मोठे आहेत. आभाळ एवढे उंच आहेत ते आणि आभाळ किती उंच आहे मोजता येतं का? जितकं जितकं मोजा तितकं आभाळ वरती वरती जातो. तो निळं जे आहे ते पृथ्वी ओलांडली तरी आभाळ कळणार नाही आपल्याला. मग शिवाजी महाराज कसे कळतील? शिवाजी महाराज या दुर्गांबद्दल ते असं म्हणतात शिवाजी महाराज की शिवदुर्ग जर म्हणजे दुर्ग जर नसतील तर बाकीचा जो प्रदेश आहे तो अभ्रपटल न्याय आहे. अभ्रपटल न्याय म्हणजे काय? की आकाशामध्ये अभ्र येतं ना, आकाश अभ्राच्या आधी झालं की थोडी हवा आली की ते अभ्र निघून जातं, आकाश पुन्हा निळं होऊन जातं. तसा जर आपला जर किल्ला नसेल तर सगळी जमीन शत्रू केव्हाही ताब्यात घेऊ शकतो. किल्ला हे संरक्षणाचं म्हणजे महाभारत काळापासून एक अतिशय महत्त्वाचं साधन होतं. पण साधन जरी असलं तरी त्या साधनाचा निश्चितपणे उपयोग करणारा युगपुरुष निर्माण व्हावा लागतो. तो युगपुरुष हजारो वर्षांचा निर्माण जातो फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आता किल्ल्यांवर जर बोलायचं म्हणलं तरी मला एकच लागतो. मी सगळे किल्ले फिरलो आहे, 18 वर्षापर्यंत फिरलो आहे. रायगड कितीतरी वेळेला पाहिला, राजगड कितीतरी वेळेला पाहिला, तोरणा किती वेळेला पाहिला, सगळेच किल्ले बघितले. तिथे राहिलो, पावसाळ्यात राहिलो, उन्हाळ्यात राहिलो, हिवाळ्यात राहिलो. टप्पान टप्पा शोधून काढला म्हणजे दर्शन घेतलं. शोधून काढला असं नाही म्हणा, माफ करा, त्याचं दर्शन घेतलं महाराज समजावे म्हणून. तो विषय नाही आहे. फक्त दुर्गांविषयी महाराजांची काय भूमिका होती हे मी आपल्याला फक्त सांगतो. आणि हा विषय दुर्गप्रियता या दुर्ग त्यांची म्हणजे दुर्गभक्ती त्यांची आहे ती आपण जे समाप्त करू. एकदा पावसाळ्यामध्ये शिवाजी महाराज रायगडावरती होते, राज्याभिषेक होऊन गेला होता. आणि पावसाळ्यामध्ये काय व्हायचं की मोहिमा थांबवायच्या. पाऊस खूप धोधो पडतो ना आपल्याकडे आणि त्यामुळे डोंगरावरचा तो पाऊस आणि सगळ्या ठिकाणी भयंकर पाऊस पडत असल्यामुळे अतिवृष्टी होण्यात असल्यामुळे त्यामुळे दसऱ्यापर्यंत मोहिमा थांबवायच्या. मग ते परशुराम जो आपला आहे म्हणजे चिपळूणजवळ देवण नावाचं गाव आहे तिथं ते छावणी पडायची म्हणजे मग 4 महिने मोहिमा बंद. पण महाराजांना एकही मिनिटाचा आळस चालत नसे. शिवाजी महाराज आभ्यकरांनी वर्णन करून ठेवलेलं आहे पण का ते सांगू किती हा प्रश्न आहे ना, एका 10 मिनिटात काय सांगणार. असो महाराजांना काही आळस माहिती नव्हता आणि म्हणून महाराजांनी काय करावं, धोधो पाऊस रायगडावर पडत होता. सगळे आपापल्या कुटीमध्ये लपून बसले होते. तेव्हा राजवाड्यामध्ये बाजूला मंत्र्यांचे राजवाडे आहेत, मंत्र्यांचे घर आहे. त्यांनी तिथल्या मुदुमदारांना बोलावलं, मुदुमदार बोलावलं. मुदुमदारांचं असं अकाउंट हटतात. त्यांना बोलावलं निवळपंत मुदुमदार, मग मोरणपंत पेशवे त्यांनाही बोलावलं, ते पंतप्रधान. आणि म्हणाले
की पावसाळ्यामध्ये रिकाम बसून आपल्याला चालणार नाही, सैन्य रिकाम बसला हरकत नाही, त्यांना विश्रांती घेऊ द्या, पण तुम्ही आम्ही रिकाम बसून चालणार नाही म्हणून काहीतरी कामं करा. ते म्हणाले की महाराज आज्ञा करा, काय काम करायचं? ते म्हणाले आपले तरी सगळे दुर्ग आहेत ना, याच्यामध्ये काही बुरुज पडलेले आहेत, काही ठिकाणी तटबंदी घायाळ झालेली आहे शत्रूच्या माऱ्यामुळे, त्यामुळे आपल्याला मी आपल्याला बजेट देतो, निळपंत तुम्ही कागद घ्या आणि लिहा. आणि महाराजांनी भरा 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 विचार न करता सांगायला सुरुवात केली. रायगड 50,000 होऊन, राजगड 25,000 होऊन, विशाळगड 30,000 होऊन चांगली लिस्ट वाढत, बरं का? जवळजवळ 2 तास महाराज सांगत होते. कल्पना करा, बजेट प्रत्येक किल्ल्याचं की या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये पावसाळ्यामध्ये प्रत्येक किल्ला हा दुरुस्त झालाच पाहिजे. निळोपंताची मान दुखायला लागली लिहिता लिहिता, आणि त्यांनी हळूच मान वरती करून मोरोपंताकडे पाहिलं. महाराजांच्या लक्षात आलं, ते म्हणाले निळोपंत कसली चिंता आहे तुम्हाला, काय काय तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले की महाराज किल्ल्याच्या इमारत बक्षीमधलं वाक्य आहे, महाराज किल्ल्याच्या इमारतीस पैका खूप लागतो, आपल्या राजकोषात एवढा पैसा नाही, तुम्ही एक एक किल्ल्याचं बजेट सांगून राहिले, हे कसं शक्य आहे? त्या महाराजांनी त्याला उत्तर नाही दिलं, त्यांनी मोरोपंतांकडे पाहिलं. ते म्हणाले मोरोपंत, पंत आज मी तीस आपल्या स्वराज्यात किती किल्ले आहेत? पंतांनी रेकॉर्ड पाहून सांगितलं की महाराज अदमासे आज आपल्या स्वराज्यात 360 किल्ले आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी शांतपणे निळपंतांकडे पाहून त्यांना सांगितलं की पंत आज मिती स्वराज्यात आपल्याजवळ 360 किल्ले आहेत, एक एक किल्ला जर आपण बेलाग केला तो 360 किल्ले आपल्याजवळ असल्यामुळे आलमगिरास अवघे स्वराज्य गिळंकृत करावयास 360 वर्षे लागतील. हे महाराजांचं किल्ल्यावरचं प्रेम आहे. किती सांगू किल्ल्यांवरती आपल्या मध्ये महाराज नाही सांगत. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज 3 गोष्टींची मला आठवण होते आहे. आज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणजे आमच्या शंभूराजांचा जन्मदिवस आहे, आज 12 दिवस आहे. आता जो कार्यक्रम आपला होऊन राहिला तो हा पुरंदर किल्ल्यावरती शंभूराजांचा 14 मे 1656 या दिवशी जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती, आणि त्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. या शंभूराजांचा पायगुण स्वराज्याला असा लागला, लाभला म्हणजे लागला नाही लाभला, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की शंभूराजांचा जन्मदिवस म्हणजे जन्मतिथी आषाढ आपल्या ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आहे, आणि शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, दुसऱ्या दिवशी म्हणा ना. हा बाळाचा पायगुण होता. शिवाजी महाराज त्या बाबतीत देखील फार जागृत होते, खूप गोष्टी सांगायची इच्छा होती म्हणून नाही काय तुला आवडणं भाग आहे, पण तरी एक गोष्ट सांगतो आपल्याला. महाराज किती सावध होते. रामरायचा जन्म व्हायचा होता, सुराबाईंचे डोळे लागले आणि 9वा महिना आला, आणि बाळंपण सगळी जी करायची ती त्यावेळेला काही सुतिकाकडं नव्हती, मग राजकाळावर बाळंपण करायचं होतं त्यावेळेला. 1677 गोष्ट आहे. आणि मग ते सुराबाई साहेबांना यायला लागल्या, प्रसूतिकाळा यायला लागल्या, सगळ्या कुळंबिणीची धावपळ सुरू झाली, आणि महाराज सुदैवाने मोहिमेवर नव्हते, बरं का? फाल्गुन महिना होता, ते मोहिमेवर नव्हते, ते राजगडावर बसले होते. ते गंमत अशी की बाळंतपणाची वाट पाहत शिवाजी महाराज, बरं का, एका झाडाखाली बसले, आणि बाजूला त्यांचं मंत्रिमंडळ बसलेलं होतं. आता राजाच बसला तर त्यांना खाली बसणं भागत होतं. बसले सगळे वाट पाहत बाळंतपणाची की काय होतं. आता काय झालं की शिवाजीराजांना 6 मुली होत्या, बरं का? आणि आतापर्यंत म्हणजे या बाळंतपणाच्या आधीपर्यंत एकच मुलगा होता शंभूराजा, त्याची आई लहानपणीच बांधली होती, एकुलता एक मुलगा होता. त्या कुठल्याही बापाला असं वाटतं की एवढं मोठं राज्य आपण कमावलं तर आपल्या वारसाला उद्या काही धोका जातं, एकावेळी 2 मुलं असेल तर बाई हा बाई काय वाटणं. त्याप्रमाणे महाराजांना वाटत होतं की मला मुलगा झाला पाहिजे, आणि आता त्यांची हाती थोडं सध्या ते तर देवाची हाती होतं, पण सुदैवाने त्यांच्या म्हणा त्यांची पुण्याही म्हणा
थोड्या वेळात त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. कोळी मिणी बाहेर आल्यात. महाराजांनी विचारलं काय झालं. तिची मान खाली गेली. त्या कोळंबिणीची मान खाली गेली आणि रडकी आवाजात ती म्हणाली, महाराज आपणास पुत्र झाला. आता पहा, म्हणजे मुलगा झाला चांगल्याची बातमी आहे की नाही. ती म्हणते, महाराज आपणास पुत्र झाला पण तो पालथा उपजला. आता पालथा उपजला म्हणजे अपशकून झाला. सगळे मंत्री ते ज्योतिषी कुळबुडी ज्योतिषी त्यांनी आपलं ते सगळं पहिले पंचपात्र म्हणा किंवा ते जे मोजण्याच्या घटा असं नाही घटफळ मोजण्याचे सगळे यंत्र ती सगळी खाली ठेवली. शिव 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 म्हणून सगळे कपाळाला हात बोलून बस. महाराजांनी पाहिलं की या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं भयाचं सावट पसरलेलं आहे. मला अपशकुनी मुलगा झाला असं या लोकांना वाटलं आहे. आज जर हा माझा मुलगा, हा माझा शिवाजी नावाच्या एका कुठल्या बापाचा मुलगा नाही आहे, हा पुढे स्वराज्याचा वारस होऊ शकतो स्वराज्याचा. आणि स्वराज्याचा वारस जर लोकांना अपशकुनी वाटला तर पुढे समजा एखादा आपला पराभव झाला तर त्याचं खापर हे या पोरावरती फोडतील. बरोबर आहे ना? या पोरावर फोडतील की हा अपशकुन्या म्हणून असं झालं, हा अपशकुन्या म्हणून महाराज लवकर गेले असं म्हणतील. तसं होऊ नये. पराभूततेची छाया पुसल्या गेली पाहिजे. आणि म्हणून महाराज जोडजोडांनी हसायला लागले. ते सगळे ज्योतिषी महाराजाकडे पाहायला लागले, म्हणाले, महाराज तुम्ही हसून राहिले अहो, काय परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे. त्यांनी कसली गंभीर परिस्थिती आहे, अहो पुत्र पालथा उपजला याचा अर्थ तो दिल्लीची पाचशेही पालथी झालेल. ही महाराजांची आपल्या मुलांची धारणा होती आणि म्हणून शंभूराजांचा जन्म आजच्या दिवशी झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे, म्हणजे शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे. पण आजच्या तारखेला हे महत्त्व आहे. आजची तारीख आहे 11 जून आहे ना, 11 जून 2022. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. 11 जून सन 1665 या दिवशी ज्या पुरंदरावर शंभूराजे जन्मले त्या पुरंदरावरती आजच्या दिवशी मुरारबाजीचं बलिदान झालेलं आहे. मुरारबाजी देशपांडे मारले गेले ते आजच्या दिवशी मारले गेले तारखेप्रमाणे 11 जून सन 1665. तिथी मात्र आषाढ शुद्ध नवमी होती. आषाढ शुद्ध नवमी शके 1587 रविवार दिनांक 11 जून सन 1665 हा दिवस आहे मोरारबाजी देशपांडेंच्या बलिदानाचा. या बलिदानाचा अर्थ आपल्याला दुर्दैवाने काहीच कळला नाही. फक्त एवढंच कळलं की मोरारबाजीचं मस्त छाट्यावर इकडे त्याचे हात फिरत होते आणि त्यांनी मारले लोक वगैरे, हे काव्यात्मक वर्णन झालं. वस्तुस्थिती काय होती 5 मिनिटात सांगतो, जास्ती वेळ लागतो. मिर्झाराजे जयसिंग स्वारीकरण आले होते मोगलांकडून. मोगलांचं प्रचंड सैन्य घेऊन आले होते आणि त्यांनी स्वराज्याची एक प्रकारची नासाडी सुरू केली. किल्ले पळायला लागलेत, लोक गाव सोडून पळायला लागलेत, आपल्या स्वराज्याची दुर्दशा उडायला लागली. आणि त्यांनी पुरंदरच्या जवळ असलेला जो वज्रगड आहे तो वज्रगड काबीज केला. आणि दिलेर खान, याकूत खान, किरत सिंह असे सगळे सरदार आता पुरंदर काबीज करण्याकरता निघालेत. मोगलांची सैन्याची संख्या होती 35,000 पठाण आणि पुरंदरावरती किल्ल्यावरती बालेकिल्ल्यामध्ये मराठे होते फक्त 700 मावळे म्हणा 700. आता जयसिंग आला असं वाटलं की मिर्झाराजे जयसिंग की आपण आज असा डाव खेळायचा की ज्याच्यामुळे आपण शिवाजीवरती मानसिक दबाव आणू शकू. हे दुर्दैवाने मराठी इतिहासात कोणी लिहिलेलं नाही आहे. हे फारसी कागदपत्रातून पत्र वाचून तेव्हा मला कळलं. शिवाजीराजे घाबरून गेले होते कारण स्वराज्य सगळे म्हणजे स्वराज्यामध्ये सगळे लोक गावं सोडून पळून जायला लागले. ओसाड सगळं स्वराज्य व्हायला लागलं, किल्ले पडायला लागलेत. या मिर्झाराजांची शक्ती प्रचंड होती, सैन्यसंख्या प्रचंड होती. त्या मनाने स्वराज्य छोटंसं होतं आणि म्हणून महाराजांना असं वाटलं की आपण जयसिंगाची भेट घ्यावी आणि तह करावा. मग तहासाठी बोलणी सुरू झाली. रघुनाथ पंत मिर्झाराजांकडे गेले
बोलनी ठरली आणि त्याप्रमाणे ठरलं की 11 जून सन 1665 या दिवशी सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता शिवाजीराजांनी पुरंदरच्या तळाशी जे नारायणपूर आहे नारायणपूरच्या ठिकाणी याची छावणी होती मिर्झालयांची त्या छावणीत त्यांना भेटायला यायचं आणि भेटायला कसं यायचं निशस्त्र अवस्थेत यायचं फक्त 2 ब्राह्मण कारभारी घेऊन यायचं आणि सगळी छावणी मोगलांनी घेरलेली होती राजपुतांनी घेरलेली होती महाराजांनी ते मान्य केलं कारण खूप नासाडी होत होती आणि मग शिवाजी महाराजांची आज म्हणजे उद्या भेट होणार रविवार त्या दिवशी होता तर शनिवारी दिलेर खानाला मिर्झालयाने निरोप पाठवला हे नवीन आहे बरं का माहिती दिलेर खानाला मिर्झालयाने निरोप पाठवला की उद्या सकाळी शिवाजी काफर शिवा हा माझ्या भेटीकरता आहे माझ्या छावणीमध्ये येणार आहे तो ज्यावेळेला इथं येईल त्यावेळेला मी कणात वरती करीन म्हणजे त्याला पुरंदर दिसेल आणि मला पुरंदर त्याला असा दाखवायचा आहे की त्या पुरंदरच्या काळ्या पत्थरावरून मराठ्यांच्या रक्ताचे असे लोटचे लोट वाहत आले पाहिजेत मानसिक दबाव शिवाजीवर आणण्याकरता की मी म्हणतो तशी सही करावा हे करण्याकरता शिवाजी महाराजांना घाबरून टाकायचं आणि म्हणून मध्यरात्रीनंतर दिलेर खानाने आपल्या 35,000 फौजांपैकी निवडक 5,000 पठाण त्याचे विश्वासातले हे वज्रगडावरून आणलेत पुरंदरमाशी काबीज केलेली होती आपण पुरंदर पाहिला असेल जवळच आहे पुरंदर आपल्या त्याच्यामध्ये सरदरवाजे आहे त्याच्यावरती बाले किल्ला आहे तर बालेकिल्ल्यात मुरारबाजी देशपांडे जवळ 700 मराठे होते आणि हे 5,000 पठाण हे रात्रीच्या रात्रीच पुढे पुढे सरकार लागले तोफा मोर्चे सगळे त्यांनी बांधायला सुरुवात केली आणि जयसिंगांनी सांगितलं होतं की ज्यावेळेला शिवाजीराजे जवळ येतील त्यावेळेला मी ही कणात वरती करून तुम्हाला इशारा करीन मी इशारा केला की कत्लेआम सुरू करायची मराठ्यांची त्या दृष्टीने दिलेर खानाने रात्री सगळी तयारी करून ठेवली आणि तो मिर्झालयांच्या खुणीची वाट पाहायला लागला पण त्याच्या दुर्दैवाने गुप्तहेरांकडून ही बातमी मुरारबाजी देशपांड्या कळली की उद्या सकाळी याला माझे महाराज हे तह करण्याकरता जयसिंगाच्या छावणीमध्ये येणार आहेत त्यावेळेला मराठ्यांचं कत्लेआम करायची आज्ञा मिर्झालयाने दिलेर खानाला दिलेली आहे पण असं मी नाही होत येणार मी होत येणार नाही म्हणून त्यांनी आपले 700 मराठे गोळा केलेत आणि त्यातले 700 मराठ्यांपैकी 300 मराठे निवडले फक्त आणि सांगितलं की लोकांना शिवाजी महाराजांची आपण मावळे आहोत आणि म्हणून उद्या याला जे काही ते मानसिक दबाव याच्यावरती आणायचा शिवाजी महाराजांवरती तो दबाव आपल्याला मिर्झालयांवरती आणायचा आहे आणि तो दबाव आणण्याकरता जीवाचं आपल्याला परवा न करता आपल्याला एल्गार करायचा आहे आणि म्हणून उद्या सकाळी ज्यावेळेला सूर्योदय होईल त्यावेळेला सर दरवाजा मी उघडेन आणि आपण मोगलांवरती तुटून पडू ते मिर्झालयांच्या खुणीची वाट पाहणार आहेत आपल्याला वाट पाहायची नाही आहे माझा शिवाजीराजा ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्या शिवाजीराजाला रक्ताची लोट वाहताना दिसले पाहिजेत पण ते मराठ्यांचे नाहीत मोगलांचे दिसले पाहिजे हा बेफाम झालेला मुरारबाजी देशपांडे दोन्ही हातामध्ये फिरंग धरून आणि सकाळी सूर्योदय झाला त्यावेळेला सूर्योदय 6 वाजून काही मिनिटांनी होता त्या दिवशी कडाप्रमाणे सुमारे 6 वाजता 6:30 वाजता काही कल्पना नसताना दिलेर खानांच्या पठाणावरती हे 700 मावळे तुटून पडले आणि त्याचे निवडक 300 मुरारबाजीच्या बाजूला होते 400 मागे होते आणि लढाई सुरू झाली लढाई म्हणजे काय एकतर्फी लढाई रक्ताचे ओघ व्हायला लागले किल्ल्यावरून पुरंदरच्या किल्ल्यावरून काळा पाषाण पुरंदरचा तो धोधोधो रक्ताने व्हायला लागला तो मोगलांच्या आणि राजपुतांच्या 6 वाजले 7 वाजले 8 वाजले अखंड लढाई सुरू आहे कापाकापी सुरू आहे मुरारबाजीच्या 300 लोकांनी 500 पठाण कापून काढले आणि पुढे
हा मुरारबाजीच्या डोळ्यामध्ये का खून चढला, म्हणजे महाराजांच्या भक्तीमुळे प्रभावित झालेला हा शक्ती आणि भक्तीचा जागर काय असतो, महाराजांबद्दलची भक्ती, महाराजांच्यामुळे प्राप्त झालेली शक्ती, दोनचा संगम झाला मुरारजी बाजीकडे आणि मुरारबाजी फिरंगे घेऊन तुटून पडला, पुढे पुढे सरकार लागला, मोगल कापणी जाऊ लागले, मराठ्यांची तुकडी मागे पडली आणि फक्त 60 मराठे मुरारबाजी जवळ आले, बरं का, 700 पैकी 60 मराठे फक्त पुढे आले, यांनी मागे वळून पाहिलंच नाही, हा पुढे पुढे मारतच चालला होता, तर दिलेर खान हत्तीवरती बसलेला होता, त्याने हत्ती माघारा वळवला, म्हणाले की चलनी पीछे चलो पीछे चलो, देवडीवर घेऊन चला, तो देवडीच्या लोकांनी पळस फुटला, दिलेर खान हत्तीवर बसलेला होता, त्याच्या जो खांद्यावर तिरकमठा होता तो मागे पळाला याला पाहिल्याबरोबर, अरे बापरे आता आपल्याला झेप घेतो की काय, समोर मावळ म्हणजे सगळे समोर राजपूत होते, सैनिक मोगल होते, किरत सिंग म्हणजे मिर्जादाचा मुलगा तो जखमी झाला, दिलेर खानाचे जवळचे सरदार जखमी झाले, अनेक पठाण मारले गेलेत आणि डोळ्यामध्ये असा खून चढलेला बेभान झालेला हा मुरारबाजी छातीचा असा भाता खालीवर खालीवर होतोय, दोन्ही हातात फिरंग आहेत आणि जो झुंज मांडली त्याने त्या ठिकाणी सगळी, की दिलेर खान छोटी देवडीपर्यंत पोचला तर मुरारबाजी देखील त्याच्यापर्यंत पोचला, हौस कापत कापत रस्ता मोकळा करत करत, आणि त्यांनी जेव्हा पाहिलं मुरारबाजी आपल्या अंगावर येतोय आता मांडण्याकरता, तेव्हा तो हत्तीवर असा हत्तीवरून त्याने हात वरती केला आणि तो म्हणाला, अरे बहादूर ठहरो, तुम्हारा जंग देखकर हम निहायत खुश हुए हैं, आओ आओ, आणि त्यांनी आपल्या हत्तीवरून ह्या मोहरांच्या खायला त्याला दाखवल्या, कौल्लो कौल्लो माझ्याकडे फितुरो शिवाजी महाराजांना, तेव्हा मोरारबाजी देशपांडेने पवित्रा घेतला आणि पवित्रा घेऊन तो म्हणाला, तुझा कौल घेतो की काय, मी शिवाजीराजांचा शिपाई, हा असाच लढतो आणि म्हणून पुन्हा लढायला लागला, दिलेर खानाने आपला तिरकमटा काढला, एक विषारी बाण त्याला लावला आणि सप्पदिशी मारला, मुरारबाजीच्या छातीमध्ये तो घुसला आणि मुरारबाजी पडला, रविवार दिनांक 11 जून 1665 सकाळी 8:00 काही मिनिटात, हा पडला, 300 मावळे कापले गेलेत, हे बाकीचे 400 मावळे जे होते त्यांनी काय केलं, ते भारतांवरती निघून गेले, बाले किल्ल्यावरती त्यांनी सरदरवाजा बंद केला, बरं का, आणि दरवाजा बंद केल्यानंतर त्या दिलेर खानाला त्या तटावरून म्हणतात वरतून, एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले, आम्हीही तैसे शूर आहोत, आम्हीही महाराजांचे शिपाई आहोत, 25,000 फौजेसमोर 400 मराठे आम्ही महाराजांचे शिपाई आहोत असं म्हणणं काय महाराज असतील आपण कळू शकतो आपल्याला, महाराजांचे दुर्ग, महाराजांचा गनिमे कावा, महाराजांचा शिपाई, ज्याच्या मागे महाराजांचं विशेषण लागलं ना त्याचं सोनं झालेलं आहे, आणि असा हा मुरारबाजी देशपांडे, त्याचा आज तारखेप्रमाणे बलिदान दिवस आहे आणि उद्या शिवराज्याभिषेक आहे, या मावळ्यांच्या मराठ्यांच्या 18 पगड जातींच्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे शिवाजी महाराज छत्रपती झालेत, तो दिवस उद्याचा आहे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आणि सकाळी 5 वाजता त्यांच्यावरती अभिषेक करण्यात आला, पुढे शनिवार लागणार होता आणि म्हणून शुक्रवारीच सगळा अभिषेक करण्यात आला, म्हणजे सूर्याच्या उदयानंतर प्रारंभ होतात पुढच्या काळाप्रमाणे, आणि मग तो अभिषेक झाला, त्या अभिषेकाच्या आधी रायगडावरती पूर्वतयारी म्हणून शिवाजी इंदुरकरांनी बांधकाम सुरू केलं होतं, राजांचा प्रसाद खूप छान सजवला पाहिजे म्हणून असे मनोरे उभे केले होते, राजकुंभ उभे केले होते आणि एक शिवाजीराजांचं एक जुनं मंदिर तिथं होतं, त्याचं नाव वाडेश्वर मंदिर असं म्हणतात, शिवाजी महाराजांनी रोज तिथे रायगडावर असले की रोज त्या महादेवाच्या दर्शनाला जात असत, दर सोमवारी रुद्राभिषेक करत असत, शिवाजी महाराज अतिशय धार्मिक होते, कोवळकोंड्याला जेव्हा महाराज गेले त्यावेळेला त्यांचा 8 दिवस तिथे मुक्काम होता,
त्यावेळा ते रोज केशवराज महाराजांचं कीर्तन ऐकायला संध्याकाळी जात असं तसा उल्लेख आहे. धार्मिक होते आणि तो वाडेश्वरचा महादेव होता ना, पडकं देऊळ होतं ते. ते पडकं देऊळ राज्याभिषेकाच्या वेळेला आधी बांधायचं ठरलं. हिराजी इंदुलकरांनी अतिशय कर्तव्य म्हणजे कुशलतेने ते बांधलं. आपण रायगडात गेले असाल नक्कीच, तिथं जर शिलालेखी आपण पाहिला असेल हिराजी इंदुलकरांचं, प्रसाद हो जगदीश्वर सेवनरेचा, त्याची कथा फक्त सांगतो आणि थांबतो. वाडेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालं. शिवाजीराजांनी सांगितलं की त्या मंदिराला आपण समजतो तसा कळस बांधायचा नाही, तर चार बाजूला चार मिनार उभे करायचे. म्हणजे मोगलांचा राजवाडा जसा असतो ना तसं त्याचं दृश्य आहे. आपण पाहिलं मंदिर नाही वाटत ते, चार बाजूला चार झेट टवून बांधायचे आणि मध्ये मंदिर आहे. हे मंदिर बांधून झालं आणि मग ते बाळंभट्ट आर्वीकर, हिंद्रजी इंदुलकर, गागाभट्ट ही सगळी मंडळी शिवाजीराजांकडे आली राज्याभिषेकाच्या दोन दिवस आधी. फक्त राज्याभिषेकाच्या त्या गर्दीमध्ये शिवाजीराजांना एकही मिनिटाचा वेळ नव्हता विचार करण्याकरता. कल्पना करा त्या काळात आपण जाऊ थोडा वेळ, किती बिझी असतील महाराजाच्या पैसे बोलायचं म्हणजे, आहे की नाही. 55,000 जे लोक आले होते राज्याभिषेकाकरता, ते सगळे लोक भेटायला यायचे, राजकारण चालायची, सगळं चालायचं, राज्यावरती खूप तणाव होता सगळा. त्या तणावामध्ये हे सगळे बाळंभट, आणखी हिराजी इंदुलकर, गागाभट्ट हे सगळे शिवाजीराजांकडे आले आणि म्हणाले, महाराज मंदिराचे देवालयाचे बांधकाम पूर्ण झाले. आपण म्हटल्याप्रमाणे देवालयाचं बांधकाम पूर्ण झालं, त्यास नाव काय द्यावे? बरं, त्या मंदिराला नाव काय द्यायचं? आता पूर्वी तर वाडेश्वर मंदिर आहे ते, पण आता नवीन तुम्हाला काही नाव द्यायचं असं सांगा. शिवाजीराजांनी फक्त आभाळाकडे पाहिलं आणि एका क्षणात उत्तर दिलं, विचार करायला सवड नसताना. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, बहुत संतोष झाला. नाव काय द्यायचे तुम्ही विचारता, त्यास जगदीश्वराचा प्रसाद म्हणणे. आता आपल्याला एवढं फक्त कळलं की जगदीश्वराचा प्रसाद नाव शिवाजीने ठेवलं, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती नाही. मधल्या काळामध्ये पुराणं निर्माण झाली, त्या पुराणामध्ये गरुड पुराण आहे, लिंग पुराण आहे, वायू पुराण आहे. ह्या सगळ्या पुराणांमध्ये कलियुगाचं अतिशय भयानक वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये सांगितलेलं आहे की या मोगलांच्या 800 वर्षांच्या आक्रमणामुळे या ठिकाणी एकही क्षत्रिय आता जिवंत राहिलेला नाही आणि म्हणून कलावाद्यंत स्थितव असा उल्लेख आहे की या कलियुगात आता पुढे फक्त दोनच वर्ण राहणार आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. बरं का? आणि मग त्या आता हे जे नवागत शूद्र आहेत, म्हणजे जे पूर्वी क्षत्रिय होते पण आता ते राहिले नाही, संस्कार त्याचा लोप झाला, मग ते शूद्र झाले सगळे. राजपुत्री शूद्र झाले, सगळे शूद्र झाले. मग या नवागत शूद्रांसाठी काय आचारधर्म असला पाहिजे याची ब्राह्मणांनी चर्चा सुरू केली काशीला आणि त्याच्यामध्ये मग ते कमलाकर भट्ट नावाचे एक ब्राह्मण होते, विद्वान, त्यांनी एक ग्रंथ लिहिला. पलक ही माहिती कुठल्याही चरित्रात नाही आहे. हे कमलाकर भट्टांनी कमलाकर म्हणजे शूद्राचार शिरोमणी नावाचा एक पोथी लिहिली आणि या पोथीची आणि नंतर दुसरा एक आणखीन ब्राह्मण होता म्हणजे विद्वान काशीचा, म्हणजे त्याला शंकराचार्याचा दर्जा असावा अशा प्रकारचा विश्वेश्वराचे पूजारी असलेले कृष्णभट्ट शेष यांनी दुसरा शूद्राचार्य शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला. त्याची एक पोथी आम्हाला कोकणात सापडली. अकबराच्या काळातला हा ब्राह्मण आहे, विद्वान आहे आणि त्यांनी शूद्राचार्य शिरोमणी कुठे लिहिला? काशीला. मोगलांकडे त्याची अकबराकडे ती पोथी गेली, त्याला खूप आनंद झाला की आता यांचेच लोक, हिंदू धर्माचे जे म्हणजे जे श्रेष्ठ दर्जाचे लोक आहेत, ब्राह्मण लोक, हेच म्हणून राहिले की आता जगात क्षत्रिय राजलाच नाही कोणी आणि राज्यपदाचा अधिकार तर क्षत्रियालाच असतो ना.
ब्राह्मण राजा होत नाही, शूद्रही राजा होत नाही, क्षत्रिय राजा झाला पाहिजे. आता क्षत्रिय कोणी राहिलं नाही हा प्रहर आपण केला पाहिजे. आणि म्हणून सरकारी योजनेमधून या शूद्राचार शिरोमणींच्या हस्तलिखितांचा प्रसार अकबरांनी पूर्ण हिंदुस्थानवर केला. शेकडो वर्ष हा ग्रंथ वाचला गेला, काय मानसिकता निर्माण झाली असेल की आता या हिंदुस्थानामध्ये कोणीही क्षत्रिय राहिला नाही आणि याच्या पुढे आपला माणूस राजा होऊ शकणार नाही. मग अकबराने त्यावेळेला घोषणा केली की तुमच्यामध्ये कोणीही राजा होऊ शकत नाही ना, आणि तुमच्या वेदामध्ये लिहिलेलं आहे की ना विष्णू प्रजापती. विष्णू हा प्रजेचा म्हणजे देव आहे बरं का. ना विष्णू पृथ्वीपतीही म्हणजे पृथ्वीपती जो आहे, राजा जो आहे, तोच विष्णू आहे. आता तुमचा विष्णू कोण आहे? मीच आहे. आणि अकबराने त्याला घोषणा केली की याच्या पुढे मला माझ्याकरता माझं रोज दर्शन घेतलं पाहिजे. आणि निकोलो मनुजी नावाचा इटालियन प्रवासी आहे समकालीन, त्याने हिंदुस्थानभर यात्रा केल्या त्यावेळेला. आणि त्याने स्टोरी ऑफ द मुघल नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात हे सगळं वर्णन आहे की रोज सकाळी दिल्लीचे ब्राह्मण मंडळी म्हणजे पंडित मंडळी ही सकाळी सूर्योदयाच्या आधी यमुनेवर स्नानाकरता जायची. त्या ठिकाणी स्नान करून ओल्या अंगाने सोहळ्यात दर्शन झालं पाहिजे विष्णूचं म्हणून ओल्या अंगाने अकबराच्या प्रसादाजवळ उभी राहायची. ना विष्णू पृथ्वीपती ही असं म्हणत हात जोडून त्या झरोक्याकडे पाहत राहायची. अकबर ज्याची लहर लागेल त्याला उठायचा आणि झरोक्यातून आपला मुख लोकांना दाखवायचा खाली. तो प्रसाद उंचावर राहत होता, जमिनीवर सगळे आपले लोक राहत होते, हिंदू ब्राह्मण मंडळी सगळी. आणि ना विष्णू पृथ्वीपती म्हणून त्याला रोज स्वस्ती वाचन करून तिथूनच फुलं व्हायची अकबराला. आणि मग आपल्या घरी जाऊन आपली देवधर्माची पूजा करायची. म्हणजे दिल्लीश्वर हा जगदीश्वर झाला. काय अर्थ आहे लक्षात येईल आपल्या शिवाजी महाराजांच्या अर्था शब्दाचा अर्थ काय आहे. पलीकडच्या काळामध्ये शहाजहान बादशाह झाला. या शहाजहान बादशाहच्या काळामध्ये जगन्नाथ पंडित जो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल अतिशय विद्वान होता. या जगन्नाथ पंडितांनी गंगालगी वगैरे सारखी काव्य लिहिली. तो जयपूरच्या राजाकडे आश्रित होता पण त्याला पुरेसं मानधन मिळत नव्हतं अशी त्याची तक्रार होती. आणि म्हणून तो मोगल बादशाह शहाजहानकडे दाखल झाला विद्वान म्हणून. आणि त्याने आसफ विलास नावाचं शृंगारिक काव्य लिहिलं पैसे खूप मिळतात म्हणून. मूळ पंडित हे सोडून दिलं आणि शहाजहानची स्तुती, त्याच्या वजिराची स्तुती आणि आसफ विलास म्हणजे त्याचे शृंगारिक अशा प्रकारची सगळी वर्णनं अशा सुद्धा लिहायला लागला. तर जयपूरच्या राजाला वाईट वाटलं की अरे एवढा मोठा पंडित, देवानी एवढं त्याला उत्तुंग प्रतिभा दिली, तो देवाचं स्मरण विसरला, या बादशाहचं स्मरण काय तुम्हाला मोगलांचं. म्हणून त्याने निरोप पाठवला की तू काळजी करू नकोस, तू माझ्या आश्रयाला ये परत, मी तुला तू मागशील तेवढं धनवी द्यायला तयार आहे. त्यावेळेला जगन्नाथ पंडितांनी काय उत्तर दिलं? तो पंडित होता, संस्कृतमध्ये उत्तर दिला. आणि तो म्हणाला दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरेतून समर्था हा अन्येन रूपालय परिदीयमानम शाकाय वास्त्यात लवणाय वास्त्यात. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा म्हणजे दिल्लीपती किंवा जगदीश्वरच फक्त माझी पूर्ण म्हणजे इच्छा पूर्ण करू शकतो. दुसऱ्या तुमच्यासारख्या फाटक्या हिंदू राजाने मला काही द्यायचं ठरवलं मानधन तर ते माझ्या मीठ मिरचीलाही पुरणार नाही. आणि तेव्हापासून ही म्हण पडली दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा. पराभूततेची किती भयानक काजळी, अशी घट्ट काजळी कशी पसरली ती हिंदुस्थानभर हे लक्षात घ्या. आणि मग दिल्लीश्वर म्हणजे कोण? तर मोगल बादशाह. हे पिढ्यानपिढ्या रक्तामध्ये आमच्या भिनायला लागलं होतं. अशा वेळेला आमच्या रायगडावरती शिवाजीराजा सांगतो आनंदनामत संवत्सरामध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी की जगदीश्वर तो नाही, जगदीश्वर मीही नाही, जगदीश्वर महादेव आहे. हे राज्य भावे श्रींचे मला. इथे शक्ती आणि युक्तीचा संगम झालेला आहे. इथे शक्ती आणि भक्तीचा संगम झालेला आहे. भक्ती होते म्हणून शक्ती निर्माण झाली
आणि शक्ती होते म्हणून भक्तीचं रक्षण करता आलं. असं हे शिवचरित्र फार महान आहे. तुम्ही बसलात तर दोन रात्री मी सांगू शकेल इतकं शिवचरित्र मी सांगू शकतो, पण आता मी सांगणार नाही, माफ करा. इथेच थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण सांगत जावं आणि आम्ही ऐकत राहावं आणि माहीत नसलेले शिवाजी आम्हाला कळत राहावेत. छत्रपती काय होते हे शब्दातून मांडण्याची किमया फार कमी लोकांना मिळाली. त्यातील एक आज एक अग्रगण्य नाव घ्यावं लागेल. इथल्या प्रेक्षकांना ते नाव पटलंय आणि ते नाव म्हणजेच धर्मभास्कर परमपूज्य गुरुदास स्वामी महाराज. सद्गुरुदासांनी भक्तीची फार सुंदर व्याख्या सांगितली. मी अजून वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की भक्ती काय असते. तर भक्ती अन्नात शिरली की ती प्रसाद बनते. भक्ती अन्नात शिरली की ती प्रसाद बनते. भक्ती भुकेत शिरली की ती उपवास बनते. भक्ती पाण्यात शिरली की ती तीर्थ बनते. भक्ती प्रवासाला निघते तेव्हा ती यात्रा होऊन जाते. भक्ती संगीतात शिरते तेव्हा भजन होते. भक्ती लोकसंगीतात शिरते तेव्हा भारूड होते. भक्ती घरात शिरते ते एक एक घर मंदिर करते. आणि भक्ती माणसात शिरते तेव्हा तिचं रूप गुरुत होते. जे गुरूंच्या माध्यमातून आता आपण ऐकलं, पाहिलं आणि अनुभवलं. भक्ती आणि शक्तीचा हा सुंदर संगम आपल्या सगळ्यांच्या ठाई आज आपण पाहिलाय, अनुभवलाय. खरं तर ही संध्याकाळ मीच काय कुणीच विसरणार नाही इतका सुंदर क्षण आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका व्यक्तीमुळे आला आणि ते नाव म्हणजे मंगेश निरवणे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू.